नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला स्व स्वयंपाकाचे तेल कोणते आणि किती आणि कशा प्रमाणात वापरावे याविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो स्वयंपाकाचे तेल चरबीचे स्रोत मानले जाते आणि हेच ते चवदार असण्याचे मुख्य कारण आहे आपल्याला तेलाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले असले तरी तरी ते टिकवून ठेवावे आणि आपल्यासाठी कठीण होते तुमच्या आरोग्याची काळजी घेताना निरोगी स्वयंपाकाचे तेल निवडण्याचा निर्णय घेण्याच्या काळजी पण मित्रांनो कसे वापरावे आणि कोणते तेल असावे हे आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो त्या अगोदर आपण जर आमचा चॅनेल पाहत असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहता येतील आणि त्यांचा आनंदही घेता येईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुमच्या तेलातील एस एफ पीकडे लक्ष द्या म्हणजे हे काय आहे तर मित्रांनो हे आपण पाहूयात अगोदर सर्व स्वयंपाकाच्या तेलात शंभर टक्के फॅट असते मग योग्य तेल निवडण्याबद्दल गडबड का जाणून घ्या की सर्व प्रकारचे तेल सॅच सॅचुरेटेड म्हणजेच एस एफ एस मोनो सॅचुरेटेड एम यू एफ एस आणि पॉली अनसेच्युरेटेड फॅटी ॲसिड्स म्हणजेच पी यू एफ एस यांचे मिश्रण असते मित्रांनो हे आपण शॉर्टफॉर्म सांगितले लक्षात ठेवा यांचे पुढे आपल्याला महत्त्वाचे उपयोग आहेत आणि ते आपणाला उपयोगी पडणारे आहे तर मित्रांनो म्हणजेच आपण सांगितले की एस एफ एस आणि यम यू एफ एस आणि पी यू एफ एस मित्रांनो त्यापैकी तुम्हाला एस एफ एचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण त्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते एस एफ ए म्हणजे मित्रांनो सॅच्युरेटेड तर मित्रांनो एम यू एफ ए आणि पी यू एफ ए म्हणजेच मोनोसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स मित्रांनो चे सेवन करणे का अधिक सुरक्षित आहे कारण ते निरोगी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करतात तर मित्रांनो या तेलासंदर्भात याची ओमेगा रेशो जाणून घेणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो स्वयंपाकाच्या तेलामध्ये ओमेगा सहा आणि ओमेगा तीनसारखी अत्यावश्यक फॅटी ॲसिड असतात जी शरीराद्वारे तयार केली जाऊ शकत नाहीत जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्यानुसार या फॅटी ॲसिडचे निरोगी प्रमाण पाच पॉईंट एक आहे तसेच ओमेगा सहाचे प्रमाण जास्त झाल्यास मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे विकार होऊ शकतात मित्रांनो स्मोक पॉईंटही जाणून घेणे गरजेचे आहे भारतीय आहारामध्ये वेगवेगळ्या पदार्थानुसार तेलाची गरज बदलत राहते स्मोक पॉईंट हे एक विशिष्ट तापमान आहे ज्यावर तेल जळू लागते तेलामुळे धूर निघत असेल तर आणि भांडे काळे पडू लागल्यास तेल जळते आहे असे समजायचे स्मोक पॉईंटवर गेलेले तेल वापरू नका कारण ते शरीराला फायदेशीर असणारी पोषक तत्वे कमी करून हानिकारक रसायने तयार करण्यास सुरुवात करते मित्रांनो संदर्भात आपण बऱ्याच गोष्टी पाळल्या पाहिजेत डीप फ्राय करण्यासाठी तेलावर तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी तुम्ही उच्च स्मोक पॉईंटच्या तेलाचा वापर करू शकता सुमारे दोनशे पन्नास अंश उदाहरणार्थ मोहरीचे तेल सूर्यफूल तेल आणि तूप टाळण्यासाठी तुम्ही मध्यम स्मोक पॉईंट सुमारे दोनशे तीस अंश असलेले तेल वापरू शकता उदाहरणार्थ कॅनोला तेल राईस ब्रान तेल खोबरेल तेल आणि शेंगदाणा तेल कमी स्मोक पॉइंट असलेले तेल सॅलॅड्स आणि गार्निशिंगसाठी सुमारे दोनशे अंश वापरले जाऊ शकते उदाहरणार्थ ऑलिव्ह ऑइल मित्रांनो रिफाईंड तेल चांगले का वाईट याविषयी आपण नक्कीच माहिती घेऊयात इथे मित्रांनो रिफाईंड तेलामध्ये रिफाईंड नसलेल्या अपरिकृत तेलाच्या तुलनेत आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो सामान्यत तेले त्यांचे स्मोक पॉईंट्स वाढवण्यासाठी रिफाईंड केले जाते मात्र त्यामुळे त्यांचे पोषक मूल्य आणि चव कमी होते अपरिकृत तेले ज्याला वर्जिन तेल असेही म्हणतात ते कमी तापमानात काढले जाते आणि त्यांचा स्मोक पॉईंटही कमी असतो उच्च पोषक मूल्य असतात आणि चवही चांगले असते तर मित्रांनो तेलाचे किती प्रकार आहेत आणि कसे प्रकार असतात याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊयात मित्रांनो तेलाचे प्रकारसुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यांचा उपयोग आणि ते कशा पद्धतीने असतात यांचीही माहिती असणे गरजेचे आहे तेच आपण पाहूयात मित्रांनो मित्रांनो सर्वसाधारणतः सर्वजण वापरणारे तेल म्हणजे सूर्यफुल तेल हे सूर्यफुल तेल याचा एस एफ ए कमी आहे मित्रांनो एस एफ ए म्हणजे सॅच्युरेटेड तर मित्रांनो आणि पी यू एफ ए आणि विटॅमिन ई e, भरपूर आहे पण त्यात ओमेगा सहा आणि ओमेगा सहा फॅटी ॲसिडचे प्रमाण कमी आहे त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मधुमेहाचा धोका आणि हृदयाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते मित्रांनो मोहरीचे तेल हे यम यू एफ ए आणि ओमेगा तीनचा चांगला स्रोत आहे परंतु तुम्ही या तेलाची रिफाईंड आवृत्ती वापरावी अपरिकृत मोहरीच्या तेलातील एरुसिक ॲसिड हृदयासाठी हानिकारक ठरू शकते मित्रांनो शेंगदाणा तेल शेंगदाणा तेलामध्ये विटॅमिन ई e, फॅटी ॲसिड्स आणि रेझ वेराट्रोलचे प्रमाण चांगले आहे जे कर्करोग आणि हृदयरोगांपासून संरक्षण करू शकतात मात्र त्यात ओमेगा सहा आणि ओमेगा तीन फॅटी ॲसिडचे प्रमाण तितकेच चांगले नाही मित्रांनो राईस ब्रँड ऑइल मित्रांनो राईस ब्रँड ऑइल याविषयी आम्ही आता थोड्या दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तो आपण अवश्य पाहावा यातूनही आपणाला चांगली माहिती मिळून जाईल की राईस ब्रँड ऑइल नक्की काय आहे मित्रांनो हायपोअलजेरनिक असल्याचे विशिष्ट अन्नपदार्थांची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे शिवाय घनता कमी असल्याने वापर कमी होतो व त्यामुळे कॅलरीचे प्रमाण कमी होते त्यात शक्तिशाली अँटी ॲक्सिडेंट ऑरिझालनॉलचा समावेश आहे त्यामुळे हृदयरोगाची जोखीम कमी होते मित्रांनो खोबरेल तेल खोबरेल तेल हे मीडियम चेन फॅटी ॲसिडचे समृद्ध असून इपिलिप्सी आणि अल्झायमर रोग रोखण्यास मदत करू क करू शकते मात्र उच्च एस एपेप असल्याने खोबरेल तेल नियंत्रणात वापरण्याचा सल्ला दिला जातो ऑलिव्ह ऑइल मित्रांनो ऑलिव्ह ऑइल यात सर्वाधिक प्रमाणात एम यू एफ ए आहे आणि ते हृदयरोग लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जाते मात्र त्यांच्या कमी स्मोक पॉईंटमुळे ते भारतीय स्वयंपाकासाठी योग्य नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचे आपण तेले पाहिलेत मित्रांनो आत्ता आपण सहा तेलांविषयी माहिती पाहिली कोणती कोणती तेलाचे प्रकारमध्ये सूर्यफूल तेल मोहरीचे तेल राईस ब्रँड ऑइल खोबरेल तेल ऑलिव्ह ऑइल अशा पद्धतीचे रिफाईंड तेल अशा पद्धतीचे आपण तेलांविषयी माहिती पाहिली तर मित्रांनो आपणच ठरवावे की आपल्या शरीरासाठी कोणते तेल फायद्याचे आहे ते मित्रांनो आता आपण पाहूयात की तेल वापरताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे भारतीय पाककृतीमध्ये जास्त प्रमाणात तळणे समाविष्ट असल्याने मोहरीचे तेल सूर्यफुल तेल यांचा वापर करावा त्यांचा स्मोक पॉईंट जास्त आहे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करण्यासाठी एम यू एफ ए आणि ओमेगा तीनने समृद्ध तेल वापरा सर्व तेलांमध्ये वेगवेगळी वेग वे पोषक तत्वे असल्याने आपल्या अन्नामध्ये सर्व तेलांचे मिश्रण वापरणे चांगले आहे त्यामुळे तुम्हाला सर्व आवश्यक फॅटी ॲसिड्स आणि जीवनसत्वे मिळण्यास मदत होते उदाहरणार्थ स्वयंपाक करताना कधी मोहरीचे नंतर सूर्यफूल तेल आणि काही वेळा तुपाचा वापरही करावा मात्र त्यांचा एकामागून एक वापर करावा मात्र त्यांचा स्मोक पॉईंट वेगळा असल्यामुळे मिक्स करू नये प्रौढांसाठी तेलाचा वापर साधारण दिवसाला पंधरा मिली किंवा तीन चमचे आणि प्रति महिना जवळजवळ अर्धा लिटर असावा आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त पौष्टिक मूल्य मिळवण्यासाठी नेहमी अपरिकृत तेल वापरण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो आपणाला समजूनच आले असेल की स्वयंपाकासाठी कोणते आणि किती तेल वापरावे तर मित्रांनो आपण याचा नक्कीच उपयोग करावा आणि ही माहिती लक्षात ठेवावी व घरच्यांनाही सांगावी कारण आपण दिवसेंदिवस जास्त तेलकट प्रमाण खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि यामुळे आपल्याला बरेच आजार होऊ शकतो होऊ शकतो म्हणण्यापेक्षा मित्रांनो बरेच आजार आपल्याला कमी वयातच आपल्या शरीराला लागलेले आहेत आपल्याला जर आपले आयुष्य वाढवायचे असेल तर आपण व्यायाम आणि खाण्यासंदर्भातही एक टार्गेट ठेवणे गरजेचे आहे तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे आपले आयुष्यमान आपल्याला वाढवण्या वाढवायचे असेल तर तज्ज्ञांचा डॉक्टरांचा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही आपण केलाच पाहिजे मित्रांनो याचबरोबर जास्त बाहेरचे फुडी म्हणजे तेलकट किंवा इतर गोष्टी ह्या कमी केल्या पाहिजेत मी म्हणत नाही की आपण त्या खाऊ नयेत पण त्या ठराविक वेळेत आणि योग्य प्रमाणात ते खाणे गरजेचेसुद्धा आहे तर मित्रांनो असा होता आजचा हा व्हिडिओ स्वयंपाकाचे तेल कोणते आणि किती कसे वापरावे तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहता येतील याचबरोबर मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओची लिंकही दिलेली आहे त्यानुसार आम्ही बनवलेले आणखी व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनच्या साहज्याने पाहू शकाल चला तर मित्रांनो वाट कसली बघताय आमच्या चॅनेलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि बेलॉयकॉनची घंटी ऑल आणि ऑन आन करायला विसरू नका धन्यवाद